शाश्वत शेती समृद्ध शेतकरी। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस। एक बीज पेरले की त्यातून असंख्य कणस तयार होतात। आज मात्र हवामान बदल, अवकाळी, अवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे। शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची हमी आवश्यक आहे। कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे। यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल। अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो। या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपयात राज्य सरकार आणखी 6000 रुपयाची भर घालेल। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 12000 रुपये प्रतिवर्षी मिळतील। याचा लाभ 1,15,00,000 शेतकरी कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे। यासाठी सन 2023-24 मध्ये 6,900 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे। केंद्र सरकारच्या 2016 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे। आता हा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता त्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरेल। शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल। या योजनेत वार्षिक 3,312 कोटी रुपये तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या 2 वर्ष 2 अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत। शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे, म्हणून महाकृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो। यात पीक फळपीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासून तर मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल। यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील। आमच्या सरकारने 2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती। मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील। धान विक्रीवर प्रति क्विंटल बोनस देण्याची पद्धत प्रचलित आहे। आता नवीन योजनेद्वारे धानाची विक्री न तपासता 7/12 नोंदीवरील लागवडीच्या क्षेत्र प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022-23 साठी डीबीटीद्वारे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडडेक, मागेल त्याला हरितगृह आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। या योजनेकरता सन 2023-24 मध्ये 1,000 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे। सुमारे 200 कोटी रुपयाच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत 7 पटीने अधिक आहे। उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये काजू मोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील। काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता
1325 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात येईल। अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विमा छत्र देण्यासाठी विमा कंपन्यांमार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबवण्यात येते, मात्र विमा दावे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा लागतो। शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आता राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवेल। ही सानुग्रह अनुदान योजना असेल आणि या सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास 2 लाखापर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल। नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देताना आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येईल। 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करून डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येईल। याकरता 3 वर्षात 1000 कोटी रुपयाचा निधी दिला जाईल। संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। आम्ही महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले आहे, त्यासाठी 200 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे। श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी याचा अंतर्भाव आहे। सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल। कृषी व संलग्न क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोजन व प्रसार करण्यासाठी नागपूर येथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल। या केंद्रासाठी 227.46 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। नागपूर येथील काटोल व कळमेश्वर मोर्शी अमरावती मधील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतील। याकरता 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याच्या ऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येईल। ती प्रतिवर्ष प्रति व्यक्ती 1800 रुपये इतकी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानासाठी गेल्या हंगामात शेतकऱ्यांना SDRFच्या दुप्पट दराने मदत देण्यात आली। बाधित शेतकऱ्यांना 7093 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला। यापूर्वी निकषात नसणाऱ्या सततच्या पावसासाठी मदत मिळत नसे, पण आता ती वर्गवारी करून शेतपीक नुकसानीसाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल। SDRF म्हणून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर राज्यात 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत म्हणून पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामा करण्यात येईल। शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने व तातडीने मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी उपग्रहाची व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल। कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येतील, तसेच त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी शिवभोजन थाळी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागास 3339 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 584 कोटी रुपये, सहकार व पणन विभागास 1106 कोटी रुपये, फलोत्पादन विभागास 648 कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा विभागास 481 कोटी रुपये नियत प्रस्तावित आहे।